मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय हा ऑफिसच्या कामाला जाण्यासाठी त्याचे सर्व आवरतो तर रमाची साडी बाहेर पडलेली असते तेव्हा अक्षय रमाच्या साडीची घडी घालू लागतो तेवढ्यात रेवा तिचे आवरून रमाच्या खोलीमध्ये येते आणि अक्षयला रमाच्या साडीची घडी घालत असलेली बघते तेव्हा अक्षयकडे बघून रेवा म्हणते की अगोदरच साडीची घडी विस्कटून ठेवायची आणि नंतर घडी घालत बसायची तेव्हा अक्षय रेवाकडे बघतो तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो काही बेसिक डेडिकेट्स असतात आणि कोणाच्याही रूममध्ये येताना रूम नॉक करून यायचे असते शिकवली की नाही तुला तर रेवा म्हणते असे काहीही शब्द वापरू नकोस अक्षय कारण रमाला या शब्दांचा अर्थही माहीत नाही तेव्हा तू असे शब्द वापरून रमाबरोबर प्रेमाचे नाटक खेळू नकोस तेव्हा अक्षय म्हणतो तुला नक्की काय म्हणायचं तेव्हा रेवा म्हणते सकाळी तू रामाकडून डोंगरासारखे काम करून घेतोस आणि रात्री तिच्याकडून इच्छा पूर्ण करून घेतो तेव्हा ते ऐकून अक्षय रेवावर भडकत म्हणतो की रेवा तर रेवा म्हणते अक्षय मी जेव्हा जेव्हा खरे बोलते ना तेव्हा त्याचा तुला राग येतोय तर अक्षय म्हणतो रेवा तू खूप रस्की बोलतीस आणि तुझं डोकं फिरलंय तर अक्षय म्हणतो माझ्या बायकोला मी वचन दिलंय की तुझ्यावर मी चिडणार नाही म्हणून मी आता गप्प आहे असे म्हणत अक्षय रेवाला तेथून जाण्यासाठी सांगतो तर रेवा म्हणते की मी माझ्या मैत्रिणीमुळे आली कारण माझ्या मैत्रिणीची मला काळजी आहे तर अक्षय म्हणतो अगं तुला तुझ्या आईची काळजी नाही तर मैत्रिणीची काय काळजी करणार तू आणि तुला जर एवढी काळजी आहे तर जा ना तुझ्या आईकडे तुझ्या घरी तर अक्षय म्हणतो माझं रामावर प्रेम आहे मग आम्हाला आमची स्पेस दे ना तेव्हा रेवा म्हणते हे प्रेम कधीच आलं रे अक्षय आणि म्हणते लग्नाअगोदर तू माझ्या मागे पुढे तर फिरत होतास आणि मला प्रपोजही केलं होतं त्याचं काय झालं तेव्हा अक्षय म्हणतो की रामा माझ्या आयुष्यात आली आणि आम्ही आता मेड फॉर इच आदोर झालोय तेव्हा अक्षयचे ते बोलणे ऐकून रेवाला खूप हसू येते आणि म्हणते की तुझे जर रामावर एवढेच प्रेम आहे तर माझ्याबद्दल सांग ना मग रामाला तू तर रेवा म्हणते थांब मीच बोलावते रामाला असे म्हणत रेवा ही रामाला हाक मारते तेव्हा अक्षय हात करत रेवाला म्हणतो गब्ब बस ना तर रेवा म्हणते मला माहीतच नव्हती रामाला हे सर्व कळले तर रामा तुला शिक्षा देईल असे म्हणत रेवा तेथून निघून जाते इकडे सीमा आणि आरती रामाला म्हणतात की तू आता हे तुझ्या हातातले तुळशीतले रोप आपण या तुळशीमध्ये लावून आजपासून आपण नवीन संकल्प करू आणि काही नवीन नियमही बनवू तर सीमा म्हणते आता हे सर्व तुला बरं का रामा तेव्हा रामा म्हणते म्हणजे तर सीमा म्हणते म्हणजे या घरातल्या कुठल्याही स्त्रीवर अन्याय होता कामा नाही याची जबाबदारी आता तुझी तेव्हा रामा म्हणते काय म्हणताय तुम्ही तर लगेच सीमा भानावर येते आणि म्हणते म्हणजे आतापासून आपल्या घरात फक्त आनंद राहील आणि दुरावा संपेल आणि आपल्या घरात राग द्वेष मत्सर हे राहणार नाहीत आणि हे सर्व नियम आता रामा तुला घालायचे तेव्हा रामा सीमाला हो म्हणत तुळशीचे रोप लावते आणि म्हणते की भाजीत जर आपण तिखट टाकलं तर भाजी तिखट होणार आणि गोड टाकलं तर गोड तेव्हा आपण जर दुसऱ्यांना गोड दिलं तर घरामध्ये गोडच वातावरण राहील असे रामा सीमा आणि आरतीला सांगते तर सीमा म्हणते रमा हे घर तुझं आहे हा संसार तुझा आहे आणि हे कुटुंब सुद्धा तुझेच आहेत तेव्हा आता हे घर संसार आणि कुटुंब चालवायला देखील तुलाच प्रयत्न करावे लागतील तर सीमाचे ते बोलणे ऐकून रमा अवाक होऊन सीमाकडे बघतच राहते तर रमा विचार करत म्हणते की मी प्रयत्न करीन पण मला हे कितपत जमेल ना हे मलाच माहीत नाही तेव्हा सीमा आणि आरती म्हणतात की आम्ही तुझ्याबरोबर आहोत तेव्हा रामा म्हणते मग मला काही काळजी नाही आणि म्हणते आज मी या तुळशीला साक्षी मानून वचन देते की मी या तुळशीला तर जपेनच पण या तुळशी बरोबर या आपल्या घराला आणि कुटुंबालाही जपेल तेवढ्यात अक्षय ऑफिसला जाण्यासाठी बाहेर येत रामाचे ते बोलणे ऐकतो आणि ते बोलणे ऐकून अक्षय रामाकडे बघत खूप खुश होतो तर अक्षय विचार करतो की रामा एवढी गोड बायको असताना मी कशाचा दुसरा विचार करतोय तेव्हा सीमा अक्षयला म्हणते अरे अक्षय बघणार रमाने तुळशीमध्ये तुळस लावली तर अक्षय ते बघून प्रेमाने हसू लागतो तर सर्वजण रमाच्या गालाला माती लागल्यामुळे हसत असतात तेव्हा अक्षय म्हणतो रमा आत जाऊन आरशामध्ये तर बघ तेव्हा रमा आतमध्ये जाते तर अक्षय सीमाला म्हणतो आई चल निघतो मी तेव्हा अक्षय जाऊ लागतो तर रमा लगेच बाहेर येत म्हणते की थांबा ना आणि म्हणते तुमचं सर्व काही घेतलं ना वॉलेट वगैरे तेव्हा अक्षय हा इम्प्रेस होतो तर रमा म्हणते हॅव अ नाईस डे तेव्हा रमाचे ते रमा शब्द ऐकून अक्षयला खूप आनंद होतो आणि अक्षय म्हणतो की रमा काय बोललीस तू तेव्हा रमा ही प्रेमाने अक्षयकडे बघू लागते तर रमा आणि अक्षयकडे बघत आरती सीमाला म्हणते की आई आपण दोघींनी जे स्वप्न बघितले ना ते आपण नाही पण रमा नक्की पूर्ण करेल तर इकडे अक्षय हा कामावर जाण्यासाठी निघतो तर रमा ही आतमध्ये आरशासमोर येते तेव्हा रमाला अक्षयने म्हटलेले आठवते अक्षय म्हटलेला असतो की रमा तुझे डोळे खूप सुंदर आहे आणि तुझ्या मनात जे आहे ना ते तुझ्या डोळ्यात दिसतंय आणि तुझे डोळे हा तुझ्या मनाचा आरसा असल्याचे अक्षयने सांगितलेले असते तर अक्षयचा फोटो हातात धरत रमा म्हणते की खरंच मी तुम्हाला एवढे आवडते तेवढ्यात टेबलवर अक्षयचा रुमाल राहिला असल्याचे रमाच्या लक्षात येते आणि रमा तो रुमाल घेऊन बाहेर येते आणि अक्षयला म्हणते की तुमचा रुमाल राहिला आहे तेव्हा अक्षय रुमालाकडे बघत म्हणतो आय्या खरंच आणि म्हणतो की अजून एक गोष्ट राहिली तेव्हा रमा म्हणते कोणती तर अक्षय म्हणतो तुझं गोड स्माईल तेव्हा रमा अक्षयला गोड स्माईल देते तर अक्षय रमाच्या चेहऱ्यावरती हात लावून प्रेमाने रमाकडे बघतच राहतो आणि रमाला बाय करत म्हणतो की आता माझा दिवस खूप आनंदात जाईल तर रमा सुद्धा खूप खुश होऊन अक्षयला बाय करते आणि आतमध्ये जाते तेवढ्यात आत रेवा अक्षय समोर येते तर अक्षय त्याच्या गाडीत बसतो तेव्हा रेवा अक्षयला म्हणते की अक्षय किती नाटकी वागतोस रे तू आणि म्हणते की, की, की माझ्या एका शब्दानेच तुझ्या प्रेमाचा रंग उडेल तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा आमचे प्रेम एवढे कमकुवत नाही रे तर रेवा म्हणते मग लाव पैच माझी मैत्री जिखती का तुझं प्रेम तर अक्षय म्हणतो लागली पैच या रेसमध्ये ना मी आणि रमा पुढे निघून जाऊ आणि तू तिथल्या तिथेच राहणार रेवा तर रेवा म्हणते मग बघूया तर अक्षय रागाने रेवा समोरून निघून जातो तेव्हा रमा ही रेवाचा डबा आणत रेवाला म्हणते की रेवा तुझा डबा राहिला तेव्हा रेवा म्हणते तुझा नवरा कसा गा असा तेव्हा रामा म्हणते काय झालं तर रेवा म्हणते की तो मला अजिबात आवडत नाही तेव्हा रामा म्हणते की तू सुद्धा अशी कशी वागतेस गं आणि तुमच्या दोघांमध्ये नक्की काय चाललंय तेच मला काही कळत नाही तेवढ्यात शशिकांत आणि आई आजी आज ऑफिसला जाण्यासाठी बाहेर येतात तर शशिकांत म्हणतो की अगं रेवा तू अक्षयबरोबर नाही गेली का तर रेवा म्हणते अक्षय मला पीक न करताच निघून गेला तेव्हा आजी म्हणते हा अक्षय सुद्धा ना तर शशिकांत म्हणतो चल रेवा तू आमच्या गाडीमधून ये तर रमा म्हणते की आई आजी आज जर तुमची काही हरकत नसेल तर मी आज घरी जाऊन येऊ का तेव्हा आई आजी आज म्हणते मला काय विचारते ज्याचे त्याने ज्याने त्याने ठरवावे असे म्हणत आई आजी आज तेथून निघून जाते तर इकडे जान्हवी ही रेलची तयारी करत असते तेवढ्यात आनंद म्हणतो की जानू मी जरा बाहेर जाऊन येतो तर जानवी म्हणते अरे कुठे चालला असतो तर आनंद म्हणतो का मी बाहेर नाही जाऊ शकत का आनंद म्हणतो की मला स्पेसच भेटत नाही इकडे ऑफिस तिकडे काम आणि मी आता जाम बोर झालोय तेव्हा मी माझ्या मित्राला भेटायला चाललोय आय नीड सम स्पेस असे म्हणत आनंद तेथून निघून जातो तर जान्हवी म्हणते की काय म्हणाला हा आणि कसा निघून गेला तर जान्हवीला आनंदचा राग येतो आणि म्हणते की मी दिवसभर घरात थांबून याच्या मुलाला सांभाळते आणि हा बाहेर असा कसा जातोस तेवढ्यात रामा ही जानवी समोर येते आणि रागात असलेली जानवी रामाला म्हणते की हे सर्व तुझ्यामुळे घडतंय जेव्हापासून तू या घरात आली ना तेव्हापासूनच हे घर कुणाला आवडत नाही आणि सगळेजण बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात तर इकडे अक्षय आई आजी आणि रेवा काम करत असतात तेव्हा आई आजी अक्षयला म्हणते की अक्षय तू सांगितलं होतस ना की तू घरून निघताना रेवाला बरोबर घेऊन येशील मग आज एकटा का आलास तेव्हा अक्षय म्हणतो मला वेळ नव्हता आणि यापुढेही नसेल तर आई आजी म्हणते की अक्षय तू रेवाला स्वारी म्हण तेव्हा अक्षय आई आजीला हसत म्हणतो की आजी तू काय म्हणालीस हिला मी स्वारी म्हणू तर अक्षय म्हणतो आपण हिला पंच्याहत्तर हजार रुपये पगार देतो ना मग घ्यावी हिने गाडी ई एम आय भरून आणि यावे तिच्या गाडीमधून तेव्हा आई आजी म्हणते की अक्षय एवढा इश्यू करण्याची काहीही गरज नाहीये तर अक्षय म्हणतो मला माझे काही पर्सनल काम असतात आणि माझी स्पेस असते तेव्हा मला हिला स्वारी म्हणायचं काही कारणच येत नाही तर रेवा विचार करते की अक्षय तू मला स्वारी म्हणाला नाही पण मी तुला स्वारी म्हणायला लावीच कारण मी काही कमी नाही त्यानंतर इकडे रेवा ही सायकल वरून जात असते तर इकडे आनंद हा एका गाडी पाठीमागे त्याच्या लव फ्रेंड बरोबर बोलत असतो तर रमा तेथून जात असताना रमाचे लक्ष्य आनंदकडे जाते तेव्हा आनंद त्या बाईकडे प्रेमाच्या नजरेने बघत प्रेमाच्या नजरेने गप्पा मारत असतो तेव्हा रमा ही आनंदकडे बघून रमाला मोठा धक्का बसतो त्यानंतर रमा ही संध्याकाळी अक्षय येण्याची वाट बघत असते तर अक्षय हा त्याच्या गाडीतून घरी येत गाडीतून उतरतो आणि समोरच गोलमोराच्या झाडाखाली येतो तर रमा लगेच गुलमोराच्या झाडाला हलवते तर गुलमोहराचे सर्व फुले हे अक्षयवर पडतात तेव्हा ते बघून अक्षय खूप खुश होतो तर झाड हलवत असलेली रमा ताबडतोब अक्षय समोर येते तर रमा आणि अक्षय दोघेही गुलमोहराच्या फुलामध्ये येत दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात तर दोघेही प्रेमाने एकमेकांमध्ये बुडून गेलेले असतात तर आता कसे वाटले रमा अक्षयचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा